आता कुणाचे तरी खाते काढल्याशिवाय अजितदादांच्या गटाला खाते भेटणारच नाही. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शिंदेगड तिथे गेलेला आहे, त्याच्यामध्ये जे आहे तुमच्या खात्याची वाटणी झालेली आहे. वेगवेगळ्या मंत्र्याकडे ते खाती आहेत. आता त्याच्यानंतर हा तिसरा गड जो अजितदादाच्या नेतृत्वाखाली जातो आहे. आता कुणाचे तरी खाते काढल्याशिवाय अजितदादांच्या गटाला खाते भेटणारच नाही. आणि प्रत्येकजण खाते काढताना जो आहे, प्रत्येक मंत्री किंवा तो गट जो आहे हा थोडासा पुढे मागे करतो, नाराजही असतो, तर त्यांची समजूत काढून जे आहे करावं लागतं, त्याच्यामुळे वेळ जातो. बातमी आहे ना फक्त, ठीक आहे. खात्रीशीर माहिती असेल तर सांग बातमी काय. साहेब, या नव्या युतीमध्ये आपण टॉप 5 नेत्यांमध्ये गिनले जात आहे, आपल्याकडे एक ताकदीचं खातं यावं अशा पद्धतीची कार्यकर्त्यांची मागणी आहे, आपण काही मागणी केली का? माझी काहीही मागणी नाही. सगळी ताकदीची खाती जी आहे माझी 91 पासून घेऊन झालेली आहे. 91 महसूल खातं, त्याच्यानंतर हाऊसिंग जे आहे, गृहनिर्माण, त्याच्यानंतर तुमचं पर्यटन, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्रीपद, होम मिनिस्टर, गृहखातं, नंतर PWD, अशीच खाती घेऊन झालेली आहेत. आता काय जे काय सगळे मिळून जे ठरवतील त्याप्रमाणे होऊ शकेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.